या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे जोडले गेलेले आहेत। अनिलजी, महत्त्वाचा निर्णय आहे, शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलाय, मोदी सरकारने रब्बी पिकांचा हमी भाव वाढवण्याचा निर्णय घेतलाय, या संदर्भात अधिक माहिती आणि तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया काय? निश्चितच सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मी अभिनंदनही करतो आणि आभार मानतो, कारण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी वारंवार सांगितलं की मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे किमान आधारभूत किंमत ही राहील आणि स्वामीनाथन आयोगाच्या प्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट राहील। आणि आता मोहरी सारख्या पिकावर किंवा ज्या तेलबिया आहे त्यावर 300 रुपयाचा 400 रुपयाचा हमीभाव जेव्हा वाढतो, गव्हाचाही 2015 रुपये होतो आणि त्यामुळं उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणं हे सरकारचं वचन होतं आणि ते पंतप्रधान मोदीजींनी खरीपामध्ये पण पाळलं आणि रब्बीमध्ये पण पाळलं। म्हणजे दरवर्षी हमीभावामध्ये वाढ होते आणि ती पण चांगल्या प्रकारे वाढ होते आणि त्यामुळं किसान आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा जे आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन मोदीजी पाळतात आहे। यावर्षी मागील वर्षी खरीपाची आणि रब्बीची खरेदी ही उच्चांकी झालेली आहे। म्हणजे MSP पेक्षा बाजारभाव कमी असला तरी सरकार मार्केट इंटरव्हेन्शन मध्ये हमीभावानी खरेदी करत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय की आपलं उत्पादन जे निघेल ते बाजारामध्ये टाकून द्यावं लागणार नाही, कमी खर्चानी द्यावं लागणार नाही। हे मोदीजींनी जे आश्वासन वचन दिलं होतं ती वचनपूर्ती होते। अनिलजी, अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे, मात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा कसा होणार आहे? या निर्णयाचा फायदा असा होतो की हमी भावाच्या खाली जर व्यापारी विकत घेत असेल किंवा बाजार भाव जर असेल तर त्यावेळेला सरकार मार्केटमध्ये उतरतं आणि सरकार खरेदी करायला सुरुवात करते। आपण गव्हाच्या संदर्भात आपल्याला माहित आहे सरकार खरेदी करायला उतरते आणि उच्चांकी गहू आणि तांदूळ सरकारनी मागच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा खरेदी केलेला आहे। सरकारचं इंटरव्हेन्शन असलं की मार्केटमधले भाव वाढायला लागतात आणि एक वेळा बाजारभाव जर बाजारभाव हमी भावापेक्षा जास्त गेला की मग सरकारला खरेदी करायची गरज पडत नाही। ठीक आहे, आज आपला प्रयत्न हाच राहणार आहे की बाजारभाव हा हमी भावाच्या वर असला पाहिजे आणि बाजारभाव जर हमी भावाच्या वर असला तर मग शेतकऱ्याला कोणतीही अडचण येणार नाही। जर कमी झाला तर शासन सगळी खरेदी करेल, शेतकऱ्याचं नुकसान होईल। अनिलजी, अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भात तुमची पोहोचलेली आहे, दूरतास धन्यवाद।